नमस्कार, कोमल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बेसनपुरीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी लागणार हे साहित्य: 2.5 कप बेसन, 2 कप साखर, थोडीशी इलायची, तळण्यासाठी तेल, कट करून घेतलेले काजू व बदाम आणि थोडासा रंग। सर्वप्रथम आपण बेसन पीठ थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेणार आहोत। आपलं बेसन पीठ इथे भिजून तयार झालेलं आहे। आता आपण पुऱ्या लाटून घेऊया। थोडं थोडं पीठ लावून आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। येथे आपली पुरी बनून तयार झालेली आहे। याच प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत। पुऱ्या लाटून झाल्यानंतर गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकणार आहोत तेल। तेल तापल्यानंतर आपण बनवून घेतलेल्या पुऱ्या यामध्ये तळून घेणार आहोत। आपली पुरी इथे तळून तयार झालेली आहे, त्याचप्रमाणे आपण सर्व पुऱ्या इथे तळून घेऊया। आपल्या इथे सर्व पुऱ्या तळून तयार झालेले आहे। आता आपण त्याला मिक्सर मधून काढून घेऊया। याप्रमाणे पुऱ्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत। आता आपण कढईमध्ये पाक तयार करून घेणार आहोत। त्यासाठी टाकणार आहोत येथे 2 कप साखर, 1 कप पाणी, 1/2 वेलची पूड, 1 तारीचा पाक आपला इथे बनून तयार झालेला आहे। आता त्यामध्ये टाकणार आहोत थोडासा रंग। मिक्सर मधून काढून घेतलेल्या पुऱ्या कढईमध्ये टाकून एकत्रित करून घेणार आहोत। मिश्रण आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे। त्यामध्ये टाकणार आहोत थोडस काजू व बदाम।
इथे गॅस आपण बंद करूया। मिश्रण इथे बनून तयार झालेला आहे। आता हे थंड झाल्यानंतर आपण लाडू तयार करून घेणार आहोत। आपला इथे लाडू बांधून तयार झालेला आहे। याच प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊया। इथे आपण गार्निशिंग साठी कट केलेले काजू व बदाम टाकणार आहोत। हे आपले लाडू मस्त बनून तयार झालेले आहे। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका।